तुझ्या वाटेत सगळेच काटे, दुसऱ्याच्या माग फिरतात सोंडे. प्रेमाच्या वाटेत सगळेच काटे, दुसऱ्याच्या माग फिरतात सोंडे. नजरेत त्यांच्या दुसरेच भामटे, स्वतःचे मात्र फलते कुटाने. तुमचं ते प्रेम आमचं ते लफड, तुमचं ते प्रेम आमचं ते लफड, तुमचं ते प्रेम आमचं ते लफड, तुमचं ते प्रेम आमचं ते लफड. अक्कल शिकवाया साऱ्यात मोर, स्वतःवर आल्यावर पळत्यात पोर. अक्कल शिकवाया साऱ्यात मोर, स्वतःवर आल्यावर पळत्यात पोर. स्वतःच ठेवतात झाकून सार, दुसऱ्याच बघतात भाकून सार. तुमचं ते प्रेम आमचं ते लफड, तुमचं ते प्रेम आमचं ते लफड, तुमचं ते प्रेम आमचं ते लफड, तुमचं ते प्रेम आमचं ते लफड. असं काही बी बोलायला लागली तू जाय ना. मग असा वारला काय झाला, कुठं लागला शासनाच्या नोकरीत शासनाचे काय करायची. आता ही 35,000 रुपये पुण्याची उडतीन का मला एकट्याला. 35,000 बस खरं, पण ती नोकरी कुठं सरकारी आहे, खाजगी नोकरी आहे ना. 6 महिन्यात परमिट होते. कायचं परमिट होतं ते असे आमच्या गावातले 2-4 पोरं गेले तर माणूस विचार करते. एकुलता एक मामा आहे, मामीच्या स्वभावाकडे बघून येतो मी. तुम्हाला माहित नाही का म्हणून मामीच पडतंय का. मामा गरीब आहे आणि मोहाकडे जीव तिळतिळ्याच्या उचतुटती मामा. मला संगीचं पडलंच नाही, मला फक्त माझ्या मामाची मी आहे 24 घंटे म्हणते घरात. मा एकुलता एक भाव मरणाचं काम करतो. तिला बी म्हणलंय मी, मा आईला म्हणलं त्या भावाला सांग पोरगी द्यायची. त्याला मामा सोड, त्याला किती जपतो विचार नको. म्हातारपणाला मी दिगे नाही इतकं सांभाळणार. तू आणि सांभाळी जावाय म्हणून नाही, भाषा म्हणून. मामा एक बोलू का. संगीत चांगलं झालं तर ठीक, खुटी उपटन पण खुटाने उपटायचं. एवढे काय येडच का काय राहतो. आता 4 पावड्यात जातो येतो, शेतात काम करतो. मग आपला आदेश थोडे रोज मी चौकशी असते. मामा गाव म्हणते गाड तुम्ही शान आहे, तुमच्यात शान पण नाही. मामीच्या नादीला तुमचा फार झालाय कार्यक्रम. 4 उन्हाळे जास्त झाले गाडो काही कसं बोलतो रे. सगळं उन्हाळ्यात येत नाही. 24 घंटे उठलं की शेत, उठलं की शेत. मग काम करायला कष्ट करायला लागतं. तुझ्यासारखा मोकर जमणार आहे बाप ते काम रोज. तो हिंड तो कुत्रे मारी एवढं चालू. मामा किती वाजले आणि दिसत यार नाही. आता मोबाईल राहिला काय करू वगैरे. 2 वाज काय असते संग यायला नाही का आणखी संग. आता सकाळी मग ते आत्याकडे जायचं, आत्याकडे जायचं मग तुमच्या घरी जाते काय करू. आज जाता येतं हा क्लास सुटल्यावर. सकाळी मग तो जायचं म्हणून. मामा जाऊ मग मी मोबाईल माझ्या घरी आयला, मी जातो घरी. आता काम करतो बघतो. हा बरोबर तिकडे आले घरी. बरोबर घरी चालन पण काय मला संगीत या संगीत या संगीत या एवढं येड हर मी बरा बर कटीला. हॅलो अगं मी बोलतोय.
घेतली वाटीन वाजता की झालं खार खार सुरू. अरे मग
वाटित पाणी साडा आमदनी तुला काय करायचे ते सांग अरे बाबा आमचा दाह हे करायचे यार ए यार एकदम चिकनेच सवाई जवर का एकदम कॉलेज कुमार अरे आता काय लग्न करत काय तुम्हाला बरो ए डंगरी आहे आता या ना गब्बस की ए भाऊ आ की क्रिकेटची टीम काढू शकतो माझं काय माणसं काढतो तू राज्य शासनाकडून हलंदारी मुक्त गावाला मोठी रक्कम मिळणार काय ना मग आपल्या गावाला मिळणार ना पुरस्कार आपल्या गावाला पुरस्कार तू माहित नाही का अरे अख्ख गाव आपलं नदीला हाकायला जात आणि नदीला पाणी आलं का सारं वाहून जात मग झाला की हगंदारी मुक्त गाव बरोबर सरपंच मुंबईहून आले का पहिले त्यांना सांगतो मी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खरंय तुझं नाही पैसा मिळेल रे गावाला गावाला मिळेल पण आपल्याला काय आपल्याला काय म्हणजे सरपंचाला सांगून ही आयडिया आमची छे देते ना काहीतरी आपल्याला अरे तसं तरी गावालाच खर्च होणार आहे ना याचा आली गाडी आता क्रीम पावडर लावायचं का अरे रामा काय असं तू ऐकत ते लाव बाबा पावडरच लावून टाकतो आता काय लावायचं तुला लावायचं माणूस काळा आहे हा पावडर लावलं तशी गोरा दिसल गाडी केल्या म्हणून पण वाटत काय भारी दिसतो माणूस भारी वाटतंय रे काय म्हणतात उलट फ्रेश वाटतंय आज ए मी पण करून घेतो बरं का मग ए रामा पैसे शेपरी शेपरी घेऊ का बरं बरं हा पैसे आपले आपले दे तशी एवढी लई वाढली बरं का माझी उद्या करतो रामे मी जाऊ दे बरं बरं चालू बरं चालू राम बघ बरं जाऊ दे त्याचे पैसे मी देतो नको टेन्शन घे चालतं चालतं मित्र असा होतरचा घ्या सारखा कर नको कुणाचं करू लई फ्रेश वाटतं रे इकडे ये बाळा काय जायचे कशाला पाणी पात दुपार झाली मला वाटलं काही लाडू बिडूच केला काय खायला इतक्या प्रेमाने बोलिले च तिकडे मी नाही पाजीनार पाणी चट पाजीन सगळी आल्या अरे ते मेमोरी कधी यायची आली तर फोन मध्ये बसून बोटा घाली तिकून जीप काढीन तिकून जीप काढीन इकून बोटा घालीन तिकून बोटा घालीन कधी इकडून हातभर जीप बाहेर काढीन कधी तिकडून हातभर जीप बाहेर काढीन काय करते कुणाल ठेव सेल्फी म्हणते सेल्फी काम ठेवती बाजूला आणि सत्याच करती आग लावचा सेल्फीला आजी मी नाही पाजीत पाणी मी चाललो खेळायला कोकडे इकले काय मला नाही कपडे घेणार इतकं काय ती हो थांब थांब तुझ्या बापाला सांग ते आल्या तुला रेटास लावते रे मी नाही घाबरत करायचं बापाला सांग बरोबर कळन तुला संध्याकाळी तुझा बापा आले हो हा कळू दे कळू दे कोण नाही वाकडे गेली ना पाजी ना